कुठ टाकली अर्थ मग लागते डाळानं. मी सकाळची बाई राहण्यात आलो आहे. पालकाची भाजी बघा कशी हिरवीगार आहे. बाळानो हे पालकाची भाजी गावरा नाही, याची पानं बघा कशी हिरवीगार आहे. आता हे येळेने कापून घेणार, पुन्हा कापल्यावर पुन्हा नीट फुटते. बाळानो आज तुम्हाला मी पालकाची भाजी झणझणीत करून दाखवणार आहे. ती आपल्याच रानातली भाजी बघा कसली कोळी लसलशी इथे काढून आणली. आता चिरून घेऊ बघा अशी बारीक चिरायची. स्वच्छ धुवून घेऊ. आता शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ. आता वर टाकले जातो. बाळानो मी पालकाच्या भाजीसाठी काय काय घेतलं आहे तुम्हाला सांगते. हिरवी मिरची घेतली, कोथमीर घेतली, लसूण घेतलं, शेंगदाण्याचं कूट घेतलं, पीठ घेतलं, हे ज्वारीचं पीठ घेतलं, चिकाट होत नाही मग. हरभऱ्याचा दाळगा घेतला, हे मीठ घेतलं आणि तेल घेतलं. आता गरम पाणी करून घेऊया. आता रगडून घेऊ. आता पीठ टाकून घेऊ. आता डाळ गा टाकून घेते. गरम पाणी वतून घेते.
तेल टाकून घेते. आता लसूण, मिरची, कोथिंबीर कुटलेली टाकून घेते. आता मिरचीचा आंबी पटकून देऊन मग भाजी घेतो. आता मीठ टाकून घेते. आता रगडलेली भाजी टाकून घेते. कूट टाकल्यावर मग लागते गाळा मग चवदार. बघा किती खमंग झाली आहे का, किती भारी भाजी झाली. याला 2 मिनिट शिजून देऊ. बाळानं आपलं सारं जेवण तयार झालंय. ताटात काय काय घेतलंय सांगते. हे गरगटी भाजी, पालकाची झणझणीत झाली, हे चुलीवरली भाकर, कांदा आणि ककडी. बाळानो आजची भाजी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. या बाळानो आजी माय बोलू ती जेवाया.